हरि ओम श्री राम अंबदने नाथ सवित हे बापुराया तुझे हे अकारण कारुण्य आहे की ज्यामुळे आम्ही आज तुझ्या समोर तुझ्याबद्दल काही गुण संकीर्तन करू शकतोय अनुभव कथन करू शकतोय. मी रेखा विरा टिळक बापूंच्याकडे जवळजवळ डिसेंबर 98 पासून माहिती झाली आणि 99 एक पूर्ण वर्ष मी बापूंच्या उपासनेसाठी येत होते आणि त्यानंतर बापूंची जशी जास्त माहिती झाली जास्त त्याप्रमाणे मग मी उपासनेमध्ये हळूहळू स्थिर झाले. बापूंचं अकारण कारुण्य आहे की त्यांनी विविध सेवा करून घेतल्यात. इतकी वर्ष झाली त्यांचे सर्व उत्सव त्यांचे सर्व वार्षिक उत्सव या सगळ्यामध्ये सहभागी करून घेतलं. त्यातलाच एक छोटा बापूंचा एक अनुभव मी सांगते. जगन्नाथाचा उत्सव बापूंनी केलेला होता आणि त्या उत्सवासाठी केंद्रामध्ये नावही दिलेलं होतं आणि फक्त सेवेला जाण्यासाठी म्हणून तर प्रॉब्लेम होता पण तरी सुद्धा बापूंनी तो नीट सोडवला. माझे सासरे तेव्हा ॲडमिट होते आणि आयसीयूमध्ये होते म्हणजे उत्सवासाठी जाता येईल का नाही एवढी शक्यता वाटत नव्हती पण नाव दिलेलं आणि जायची तर खूप इच्छा होती. मिस्टरांनी सांगितलं की बाबा तुझे सासरे जर आयसीयूमधून बाहेर आले तरच तू जा नाहीतर मग तुझं जाणं काही शक्य नाही म्हणाल. बापूंना रोज प्रार्थना करायची आणि वाट बघायची की आज सासरे आयसीयूतून बाहेर येतील मग येतील. करता करता 3 दिवसांनी फोन आला की सासरे आयसीयूच्या बाहेर आले. बाहेर आले तर इतका आनंद झाला की आता आपल्याला जाता येईल. बाकी सगळे घरचे लोक त्यांची सेवा करत होते जाणं येणं हॉस्पिटलायझेशन चालू होतं पण त्यातून मग मिस्टरांनी मला जायची परवानगी दिली. गाडी करून जायचं असल्यामुळे रिझर्वेशनचा प्रश्न नव्हता पण तेव्हा 3 दिवस पुढे गेल्याने माझी ती गाडी चुकलीच केंद्राबरोबर जाता नाही आलं. सोमय्याला होता हा प्रोग्राम त्यावेळेस आपले एक जुने सहकारी केंद्रातले त्यांनी गाडी काढलेली होती. आमच्या घराच्या खालीच त्याचा बस थांबा होता आणि मला ही कल्पना नव्हती पद्मावतीकडून आमच्या ती गाडी येणार होती. सहज मी खाली सकाळच्या मिळेल त्या गाडीने जावं म्हणून खाली उतरले तर समोर आपले हे सहकारी जुने सहकारी दिसले. म्हटलं काय आज इथे कुठे कसं काय तुम्ही निघालाय तर म्हणे आपल्या केंद्राची गाडी चालली आहे सोमय्याला पण तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर सांगा. मी म्हटलं मी रिझर्वेशन केलेलं नाही आणि आता मला जायचं आहे सेवेसाठी नाव आहे मी कशी वेळेत पोचणार तर ते म्हणले काळजी करू नका. त्यांनी तिथनं 2 फोन केले आणि त्या ह्याच्यात समजलं की एक सीट कॅन्सल झालेलं होतं. सीट कॅन्सल झालं म्हटल्यावर त्यांनी ते कन्फर्म केलं आणि मला सांगितलं की एकच जागा कशी बशी होणार आहे थोडं अडचणीत जावं लागेल. म्हटलं हरकत नाही आणि अक्षरशः डोर टू डोर अशी सर्व्हिस मला बापूंनी घडवून आणली. तिथून जे बसले खाली आमच्या घराच्या खाली थांब्यावरती ते डायरेक्ट सोमय्या ग्राउंडला आम्ही जगन्नाथाच्या उत्सवाच्या दारापर्यंत पोहोचलो. आपले जे प्रमुख सेवक आहेत शिवाजीनगर केंद्राचे त्यांनाही मी कल्पना दिलेली होती की बाबा असं असं झालंय आणि मी वेळेत पोहोचेन का नाही मला कल्पना नाही. त्यांनी एवढंच सांगितलं होतं की ठीक आहे तुम्ही तिथे आलात तर मला फोन करा मी सगळी पुढची व्यवस्था करीन. म्हटलं ठीक आहे त्यांना फोन करून ठेवला आणि सांगायची गोष्ट म्हणजे तिथे गेल्यावरती व्हॉलेंटियर्स ना माझ्याकडे पास ना काही नाव फक्त ना सेवेला दिलेलं काहीच माझ्याकडे आयडेंटिफिकेशन नव्हतं की मी यांना काय सांगून आत जाऊ की मी व्हॉलेंटियर आहे आणि मी आलेले नव्हते 2-3 दिवस. पण त्यांनी तिथून मी आपल्या प्रमुख सेवकांना फोन केला ते दारापर्यंत आले त्यांनी मला त्यांच्या सहाय्याने आत घेतलं आणि नंतर जिथे जी सेवा होती VCची सेवा होती व्हॉलेंटियर केअर समिती मी होते आणि तिथे ते म्हणले आता तुम्हाला जशी मिळेल तशी आपण सेवा देऊयात. म्हटलं हरकत नाही. सेवा पुढे 7 दिवस मला करता आली. VCची सेवा झाली सजावटची सेवा झाली तिथे फुलांच्या माळा डेकोरेशनला मदत करता आली आणि पाणी वाटप लिंबू सरबत म्हणजे इतक्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सगळ्या सेवा मला तेव्हा बापूंनी करून घेतल्या. त्यामुळे अंबज्ञ की एवढा सगळा सेवा आणि एकाच उत्सवात
भरपूर बापूंनी माझ्याकडनं ही सेवा करून घेतली आणि हे त्याचं नाथसोबीत होतं, अकारण कारुण्य होतं की ज्यामुळे मला ती सेवा करता आली. अशा पुष्कळ प्रकारच्या सेवा बापूंनी करून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे म्हणजे अबंध्य की आपल्याकडून हे बापा बरोबर असतो आपल्या आणि तो दरवेळी हे सर्व काही करून घेत असतो. बापूंनी ही सेवा करून घेतली त्याबद्दल हे खूप खूप अंबज्ञ आणि असंच पुढे बापूंना हे आपल्याकडून भरपूर सेवा भक्ती करून घ्यावी अशीच इच्छा आहे. अंबज्ञ नाथ सवित.